नमस्कार मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वीचा गणित भाग एक मधील पहिले प्रकरण पाहणार आहोत। यामध्ये यापूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 1.1 मधील पहिले उदाहरण बघितलेलं होतं, कृतीच्या संदर्भात होतं ते। आता आपण बघूया दुसरा प्रश्न। सराव संच 1.1 मधील दुसरा उदाहरण। दुसरा उदाहरण काय म्हटलंय दुसऱ्या उदाहरणामध्ये, तर खालील एक सामायिक समीकरणे सोडवा असं म्हटलेलं आहे। दोन एक सामायिक समीकरणे दिलेली आहेत आणि ती आपल्याला सोडवायची आहेत। आपण मागील इयत्तेमध्ये बघितलेलं आहे चलाचा लोप करून दोन चलातील एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची, या पद्धतीचा आपण वापर केलेला आहे। चला तर मग बघूया उदाहरण पहिलं। तर हे उदाहरण आहे आपलं 3a+5b=26 आणि दुसरं समीकरण आहे a+5b=22। या दोन एक सामायिक समीकरणांचा आपल्याला एकत्रित विचार करून हे सोडवावं लागणार आहे। मग कसं सोडवायचं, चलाचा लोप करून किंवा चलाचे निरसन करून कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण पाहणार आहोत आज। चला तर मग दिलेली जी समीकरणे आहेत ती प्रथम लिहून घेऊया। दिलेले मग दिलेली समीकरण काय आहेत, 3a+5b=26 आणि याला विधान एक म्हणा किंवा समीकरण एक म्हणा, आणि दुसरे समीकरण काय आहे a+5b=22, याला समीकरण दोन नाव आहे। याच्यामध्ये बघा, या दोन्ही समीकरणांचा जर विचार केला तर या दोन समीकरणांमध्ये जी चल आहेत ती a आणि b आहे। आपली प्रोसेस कशी आहे चलाचा लोप करून उदाहरण सोडवण्याची प्रोसेस, ते आधी प्रथमतः बघूया। आपण a चे सहगुणक चेक करायचे असतात आपल्याला, पहिल्या चलाचे सहगुणक चेक करा सारखे आहेत की नाही ते बघा, त्याचा पडताळा घ्या। दुसऱ्या चलाचे सहगुणक सारखे आहेत की नाही त्याचा पडताळा घ्या। कोणत्याही एका चलाचे सहगुणक जर सारखे असतील तर त्या चलाचा लोप करणं आपल्याला सोपं जाणार आहे। मग चला येथे बी या चलाचे सहगुणक सारखे आहेत, मग लोप करणे म्हणजेच काय, काढून टाकणे। मग आता हे चल काढून टाकण्यासाठी बघा, इथे -5 आहे आणि इथे -5 आहे, दोन्ही कॅन्सल होण्यासाठी दोघांची वजाबाकी करावी लागेल। म्हणून आपण असं म्हणू शकतो या दोन्ही समीकरणांची आपण वजाबाकी करू शकतो। इथे समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करो। मग वजा जर करायचं म्हटलं तर काय येणार आहे, 3a+5b=26 आणि a+5b=22 यांची वजाबाकी करायची म्हटल्यानंतर हे जर आडव्या पद्धतीने मांडलं तर तुम्हाला माहितीये हे समीकरण वजा हे समीकरण असं जर असेल तर वजा चिन्हामुळे या दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे। उभ्या मांडणीमध्ये आपण खालील समीकरणामधील प्रत्येक चलाचं प्रत्येक पदाचं साईन जे आहे चिन्ह जे आहे ते बदलून घेणार आहोत। इथे धन आहे ते ऋण होईल, हे धन ऋण होईल आणि इथे सुद्धा धन आहे ते ऋण होईल। म्हणजेच 3a+a=2a, 5b+5b कॅन्सल होतील =26+22=4। अशा प्रकारे बी या चलाचं इथे निरसन झालेलं आहे, लोप झालेला आहे लक्षात घ्या। म्हणून दोन गुणाकारला आहेत पलीकडे गेल्यानंतर, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भाग करला जातील। म्हणून a=4/2 संक्षिप्त रूप द्या, b=2 म्हणून a=2। ए ची किंमत किती आलेली आहे इथे, 2 आलेली आहे। आपल्याला ही दोन चलातील एक सामायिक समीकरणे सोडवायची आहेत, म्हणजे चलांच्या किमती काढायच्या आहेत। इथे चल दोन आहेत a आणि b, म्हणून a ची किंमत मिळालेली आहे। आता b ची किंमत कशी काढायची, तर या दोन समीकरणांपैकी जे छोटं समीकरण आहे त्यामध्ये या a या चलाची किंमत टाकायची आहे, जेणेकरून छोटं समीकरण का बघायचं आहे, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते तुर्तास पटकन होणार आहे यासाठी आपल्याला ते करायचं आहे। चला तर बघूया मग
समी ए बराबर दोन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवून, मग दोन मध्ये जर ठेवली तर समीकरण दोन काय आहे, ए अधिक पाच बी बराबर बावीस। ए ची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे, दोन आहे, एच्या जागेवर टाका, दोन अधिक पाच बी बरोबर बावीस, आणि पाच बी बरोबर बावीस, दोन धन आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे ऋण होते, बरोबर बावीस वजा दोन वीस। आता पाच बी बरोबर वीस आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पाच बी बरोबर वीस आहे, पाच गुणाकाराला आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकारला जाणार आहेत, म्हणून बी बरोबर वीस भागिले पाच। आणि आता इथे या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या, पाच एक पाच, पाच चौक वीस, म्हणून बी बरोबर चार। अशा प्रकारे बी ची सुद्धा किंमत आलेली आहे। येथे आपण उकल लिहू शकतो ए बी बरोबर दोन चार। अशा पद्धतीनं ह्या अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण चलाचा लोप करून सोडू शकतो, ही एक पद्धत आहे। आता दुसऱ्या पद्धतीनं आपण विचार करूया। बघा, ही दोन समीकरणं आहेत जी रीत, आता बघूया आपण दोन नंबरची, ही रीत पहिली आहे म्हणजे पद्धत पहिली आहे, आणि आता दुसरी पद्धत बघूया। चला तर मग बघूया, दिलेली समीकरणे जी आहेत ती प्रथम लिहून घेऊया। तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस, याला विधान समीकरण एक नाव द्या। तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे, चलाचा लोप करून सोडवण्याची ही दुसरी पद्धत आहे। ती कशी सोडवायची, एक चल, कोणत्याही एका समीकरणाचं एक चल एका बाजूला ठेवायचं, उरलेलं सर्व दुसऱ्या बाजूला न्यायचं। आता या दोन समीकरणांचा जर विचार केला तर यामध्ये हे चल ठेवणं एका बाजूला ठेवणं सोपं जाईल, म्हणून मी काय करतोय, इथे पहिलं समीकरण जसे जात तसं लिहून घेतलेलं आहे, दुसरं समीकरण लिहून घेतोय। दुसरं काय आहे, ए अधिक पाच बी बरोबर बावीस। आता याच्यामध्ये चलाचा लोप करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, बघा, अधिक पाच बी बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊ, म्हणजेच ते काय होतील, म्हणून ए बरोबर बावीस वजा पाच बी। आता याला विधान दोन द्या ना, किंवा नाही दिलं तरी चालेल, किंवा देऊन ठेवा, म्हणून मग आता काय करा, ए बरोबर बावीस वजा पाच बी ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवा, ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून, मग एक मध्ये जर ठेवली तर काय होईल। चला तर बघूया मग समीकरण एक काय आहे, तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस। ए च्या जागी आपल्याला ही एवढी किंमत ठेवावी लागणार आहे, बावीस वजा पाच बी। मग ए कुठे आहे, इथे आहे, तीन गुणिले तीन ए म्हणजे तीन गुणिले, म्हणून आपण येथे म्हणू शकतो तीन गुणिले ए च्या जागी ही किंमत ठेवा, बावीस वजा पाच बी अधिक पाच बी बरोबर सव्वीस। म्हणून कंसाच्या बाहेरील पदाने कंसातील प्रत्येक पदाला गुणून घ्या, येथे बावीस त्रिक सहासष्ट वजा पाच त्रिक पंधरा बी अधिक पाच बी बरोबर सव्वीस। म्हणून आपण येथे काय करू शकतो, मग या यांची बेरीज किंवा वजाबाकी जी काय असेल ती करून घेऊ शकतो। बघा, वजा पंधरा बी अधिक पाच बी हे सहासष्ट जसेच्या तसे, आता वजा पंधरा बी अधिक पाच बी, बघा भिन्न चिन्ह आहे, तुम्हाला नियम माहितीच आहे, बेरीज किंवा वजाबाकी करताना भिन्न चिन्ह असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला द्यावे। येथे बघूया, मोठी संख्या पंधरा बी आहे, मग पंधरा बी मधून पाच बी गेले, दहा बी राहिले, दहा बी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण आहे, म्हणून ऋण दहा बी आपण लिहिलेलं आहे बरोबर सव्वीस। बघा आता काय करावं लागेल, वजा दहा बी बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊया, घेऊन जा आणि सव्वीस अलीकडे आणा, म्हणून सहासष्ट वजा सव्वीस हे अधिक सव्वीस वजा सव्वीस होतील अलीकडे आल्यानंतर, आणि हे वजा दहा बी पलीकडे गेल्यानंतर दहा बी होतील अधिक दहा बी। म्हणून बघा, सहासष्ट मधून सव्वीस गेले, किती राहिले, चाळीस बरोबर दहा बी, आणि दहा गुणाकारला आहेत पलीकडे, अलीकडे आल्यानंतर भागाकारला येतील, चाळीस भागिले दहा बरोबर बी, आणि म्हणून बी बरोबर चार, बी ची किंमत चार आलेली आहे। बघा बघा, येथे बी ची किंमत चार आहे, इथे सुद्धा बी ची किंमत चार आहे। आता ही बी ची किंमत चार जी आहे ती विधान दोन मध्ये टाका, किंवा समीकरण दोन मध्ये टाका, बी बरोबर चार ही किंमत
समीकरण दोन मध्ये ठेवून मध्ये ठेवून चला तर मग दोन मध्ये ठेवूया। समीकरण दोन काय आहे, ए बरोबर 22 वजा 5 बी आणि बी ची किंमत किती आलेली आहे, 4 आलेली आहे, ती बी च्या जागेवर ठेवूया। बाकीचं जसंच्या तसं 22 वजा 5 गुणिले बी ची किंमत 4 आहे म्हणून 4 लिहिलेले। इथे आता बेरीज वजाबाकी गुणाकार भाकरचे नियम वापरायचे आहे। भागुबेव कंचा भागुबेव, आधी तुम्हाला गुणाकार करावा लागेल आणि नंतर वजाबाकी करावं लागेल, म्हणून 22 वजा 5 चौक 20 बरोबर 2, 22 वजा 20 बरोबर 2, म्हणून ए ची किंमत किती आलेली आहे, 2 आलेली। बघा दोन्ही पद्धतींमध्ये ए आणि बी च्या किमती ह्या सारख्याच आलेल्या आहेत, याचा पडताळा घेऊ शकतो। अशा प्रकारे दोन पद्धती आहेत, तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवलं या दोन्हीही पद्धती चलाचं निरसन करून सोडवण्याच्या पद्धती आहेत, तुम्हाला जे सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता। चला तर आपण आता बघूया सराव संच 1.1 मधील दुसऱ्यातलं दुसरं उदाहरण। उदाहरण एक्स अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7 खालील एक सामायिक समीकरणे सोडवा असं म्हटलेलं आहे। चलाचं निरसन करूनच आपल्याला ही एक सामायिक समीकरणे सोडवायची आहेत। चला तर बघूया, जी दिलेली एक सामायिक समीकरणे आहेत ती प्रथम लिहून घेऊयात। दिलेले मग दिलेली समीकरणे एक सामायिक समीकरणे काय आहेत, एक्स अधिक 7y बरोबर 10 याला विधान एक म्हणा किंवा समीकरण एक म्हणा आणि 3x वजा 2y बरोबर 7 याला समीकरण 2 म्हणा। मग तुम्हाला ही दोन समीकरणे आहेत ही तुम्हाला कशी सोडवणं अपेक्षित आहे, चलाचे सहगुणक सारखे करून सोडवा किंवा एक कोणत्याही एका समीकरणाचं एक चल एका बाजूला ठेवा, बाकीचं सर्व जे काय असेल दुसरं चल किंवा स्थिरांक ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जा आणि ती किंमत पहिल्या समीकरणामध्ये टाकून द्या। अशा प्रकारे ही पद्धत वापरा किंवा कोणत्याही एका चलाचे सहगुणक सारखे करून घ्या आणि मग बेरीज किंवा वजाबाकी करून कोणत्याही एका चलाचं निरसन करून दुसऱ्या चलाची किंमत काढा आणि ती कोणत्या तरी एका समीकरणामध्ये टाकून पहिल्या समीकरण पहिल्या चलाची किंमत काढू शकतो आपण। चला तर मग बघूया आपण सहगुणक कोणत्याही एका चलाचे सहगुणक सारखे करून कशा पद्धतीने दोन चलातील एक सामायिक समीकरण सोडवायचे ती पद्धत आपण इथे पाहूया। बघा एक्स चे सहगुणक काय आहेत, इथे एक सहगुणक नाहीये म्हणजे किती असणार आहे, 1 असणार आहे आणि ह्या एक्सचा सहगुणक 3 आहे, 1 3, आणि वाय चे सहगुणक काय, 7 2। कोणत्या चलाचे सहगुणक सारखे करून घेणं आपल्याला सोपं आहे इथे, तर येथे एक्स या चलाचे सहगुणक सारखे करून घेणं सोपं आहे कारण इथे 1 जो आहे सहगुणक त्याला 3 ने गुणलं की 3x होणार आहेत आणि खालील पदाचे सुद्धा सहगुणक 3x, खालील एक्स चलाचे सहगुणक सुद्धा 3 आहे, म्हणून याला आपल्याला या एक्स ला कितीने गुणावं लागणार आहे, 3 ने गुणावं लागणार आहे। नुसतं एकाच पदाला समीकरणाच्या एकाच पदाला गुणून जमणार नाही तर त्या पूर्ण समीकरणाला त्या 3 ने गुणावं लागणार आहे, म्हणून इथे आपण लिहितो समीकरण 1 ला 3 ने गुणू, 3 ने गुणू। मग समीकरण 1 ला जर 3 ने गुणलं तर काय मिळेल आपल्याला, चला तर बघूया आपण। मग समीकरण 1 ला 1 मधील प्रत्येक पदाला 3 ने जर गुणलं तर 3 गुणिले x 3x अधिक 7y गुणिले 3 सात्रिक 21y बरोबर 10 व्यतिरिक्त 30 अशा प्रकारे हे समीकरण मिळेल आपल्याला, याला समीकरण नंबर 3 असं नाव देऊया। चला तर बघूया मग आपण समीकरण 1 वर प्रक्रिया करून आपण 3 मिळवलेला आहे म्हणून समीकरण 2 आणि 3 चा आता आपण येथे विचार करणार आहोत। बघा एक्स चे सहगुणक सारखे आहेत, वाय चे सहगुणक भिन्न आहे। मग एक्स चे सहगुणक सारखे आहेत, एक्स या चलाचा लोप करणं आपल्याला येथे सोपं जाणार आहे। मग लोप करण्यासाठी काय करावं लागेल, बेरीज किंवा वजाबाकी, बघा दोघांनाही समान चिन्ह आहे, धन चिन्ह आहे, म्हणून आपल्याला येथे बेरीज करून जमणार नाही, बेरीज केल्यानंतर 6x येणार आहे, म्हणून आपल्याला वजाबाकी करावं लागेल। मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण नेहमी वजा करायचं असतं, म्हणजे वजा चिन्हाचा उपद्रव होत नाहीतर तुम्ही कोणत्याही समीकरणामधून कोणत्याही समीकरण वजा केलं तरी काय हरकत नाही, परंतु आपण इथे जास्ती जास्त चुका कशा टाळता येतील याचा विचार करून मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करूया।
म्हणून इथे काय लिहूया, समीकरण तीन मधून, समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू। चला तर बघूया मग समीकरण नंबर तीन मांडूया, तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस, आणि समीकरण दोन काय आहे, तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात, यांची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे। तुम्हाला मी सांगितलेलंच आहे वजाबाकी करताना आपण काय करत असतो, पहिल्या समीकरणामधून दुसरं समीकरण वजा करायचं आहे, दुसऱ्या समीकरणामधील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल। मग इकडे तीन एक्सचं धन चिन्ह आहे ते वजा होईल, हे वजाचं अधिक होईल आणि अधिकचं वजा होणार आहे। तीन एक्स कॅन्सल होतील, बघा तीन एक्स वजा तीन एक्स शून्य एक्स, आणि एकवीस वाय अधिक दोन वाय बरोबर तेवीस वाय होतील, बरोबर तीस वजा सात बरोबर तेवीस। म्हणून येथे काय आलेलं आहे, तेवीस वाय बरोबर तेवीस, आणि तेवीस वाय बरोबर तेवीस आलेलं आहे, याचाच अर्थ बघा तेवीस येथे गुणाकारला आहेत वायला, पली बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहेत, भागाकारला जाणार आहेत, म्हणून वाय बरोबर तेवीस भागिले तेवीस। आणि येथे या अपूर्णांकाला आता संक्षिप्त रूप देऊया, संक्षिप्त रूप जर दिलं तर काय होईल, तेवीस एक तेवीस, तेवीस एक तेवीस, आणि म्हणून येथे वायची किंमत काय येणार आहे, म्हणून वाय बरोबर एक, वायची किंमत किती आलेली आहे, एक आलेली आहे। चला तर मग बघूया वायची किंमत एक आलेली आहे, ही वायची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये टाका, एक मध्ये टाका, दोन मध्ये टाका, तीन मध्ये टाका, तुम्हाला एक्सची किंमत ही मिळणारच आहे। परंतु आपल्याला येथे कॅल्क्युलेशन कमीत कमी व्हावं किंवा करता यावं किंवा कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला एक्सची किंमत मिळावी, म्हणून सर्वात जे छोटं समीकरण आहे ते आपण येथे घेणार आहोत। चला तर मग घेऊया सर्वात छोटं समीकरण, मला तर येथे दिसतंय समीकरण नंबर एक, म्हणून वाय बरोबर एक ही किंमत समीकरण समीकरण एक मध्ये ठेवू, एक मध्ये ठेवू असं आपण येथे म्हणू शकतो। आणि ही वायची किंमत जर समीकरण एक मध्ये जर ठेवली, समीकरण एक काय आहे, एक्स अधिक सात वाय बरोबर दहा, यामध्ये वायच्या जागेवर ही किंमत ठेवायची आहे, वायची कुठे आहे, वायची वाय चल येथे, म्हणून एक्स जसंच्या तसं लिहून घ्या, अधिक सात गुणिले वायची किंमत ठेवूया तिथे एक बरोबर दहा, म्हणून एक्स अधिक सात एके सात बरोबर दहा, आणि इकडे अधिक सात आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा सात होतील, म्हणून एक्स बरोबर दहा वजा सात, आणि म्हणून एक्स बरोबर दहा मधून सात गेले तीन, एक्सची किंमत किती आलेली आहे, तीन आलेली आहे। म्हणून येथे उकल काय होणार आहे, उकल एक्स वाय बरोबर एक्स निर्देशक आधी लिहायचा आहे, एक्स निर्देशकाची किंमत आधी आणि वाय निर्देशकाची किंमत नंतर, म्हणून येथे एक्स ची किंमत आधी लिहूया, वायची किंमत नंतर लिहूया, एक्स ची किंमत तीन आहे म्हणून येथे तीन, आणि वायची किंमत किती आलेली आहे, एक, म्हणून येथे उकल एक्स वाय बरोबर तीन एक आलेली। बघा आपण सराव संख्या एक पॉइंट एक मधील आता तिसरं उदाहरण बघूया, दुसऱ्यातलं तिसरं काय आहे, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचं आहे। मग आपण प्रथमतः जी दिलेली समीकरण आहे ती मांडून घेऊया, दिलेली काय समीकरण आहे, दिलेले मग जिथे जे दिलेलं आहे ते प्रथम लिहून घेऊया, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ याला समीकरण नंबर एक नाव द्या, आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा याला समीकरण नंबर दोन नाव द्या। या समीकरणामध्ये बघा चलाचा लोप करून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत, दोन चलातील एक सामायिक समीकरणे सोडवायची आहेत, तर ती कशी सोडवू शकतो, एकतर यामध्ये लक्षात घ्या हे समीकरण नंबर याला एक नाव द्या, आणि दुसऱ्या समीकरणामध्ये वायची किंमत वायच्या इकडे ठेवा आणि बाकीचं उरलेलं सर्व बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जा, म्हणजे वाय बरोबर तेरा वजा दोन एक्स होतील, आणि ही किंमत समीकरण नंबर एक मध्ये टाका। त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला कशाची किंमत मिळेल, एक्सची किंमत मिळेल, आणि ती मिळाल्यानंतर पुन्हा समीकरण दोन मध्ये ती किंमत टाकल्यानंतर तुम्हाला वायची किंमत मिळेल। ही पद्धत आपण ही रीत वापरू शकतो, ही पद्धत वापरू शकतो, किंवा दुसरी पद्धत अशी आहे
की या दोन चलांपैकी कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक हे आपल्याला सारखे करून घ्यावे लागतील आणि सहगुणक सारखे करून घेतल्यानंतर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून त्या चलाचं निरसन करता येईल आणि एका चलाची किंमत मिळेल आणि त्यावरून आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काढता येईल। चला तर आपण तीच पद्धत वापरूया, सहगुणक सारखे करून चलाचं निरसन करणे। मग आता येथे बघा, एक्स या चलाचे सहगुणक सारखे आहेत, वाय या चलाचं सहगुणक सारखे नाहीये। मग एका कोणत्या तरी चलाचे सहगुणक सारखे आहेत, हे चल कॅन्सल करण्यासाठी आपल्याला येथे काय करावं लागेल, बेरीज जर केली तर 2x अधिक 2x 4x होतील, म्हणजे चलाचं निरसन होणार आहे का, चलाचा लोप होणार आहे का, तर येथे नाही। मग आपल्याला वजाबाकी करावं लागेल, म्हणून आपण येथे लिहू शकतो समीकरण मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण नेहमी वजा करा। समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करून, एक वजा करून, मग समीकरण दोन कोणता आहे, 2x अधिक y, 2x अधिक y बरोबर 13, आणि समीकरण एक कोणता आहे, 2x वजा 3y बरोबर 9। आता यांची वजाबाकी करायची म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे दुसऱ्या समीकरणामध्ये प्रत्येक पदाचं आपल्याला चिन्ह बदलावं लागेल। बघा, धनचं ऋण होईल, ऋणचं धन होईल आणि या धनचं ऋण होईल, पुन्हा 2x वजा 2x कॅन्सल होतील, अधिक वाय अधिक 3y। बघा, वरील चिन्ह लक्षात घ्यायचं नाही आहे, खाली जे बदललंय आपण चिन्ह त्या चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणून अधिक वाय अधिक 3y 4y बरोबर 13 वजा 9 बरोबर 4। म्हणून बघा, 4 गुणाकारला आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भागाकारला जातील, वाय बरोबर 4/4, आणि येथे आपण लिहू शकतो बघा, येथे वाय बरोबर 4/4 आलेला आहे। याला जर संक्षिप्त रूप दिलं आपण तर काय येणार आहे, 4 × 4 = 4, म्हणून वाय बरोबर 1 किंमत आलेली आहे। वाय बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया आपण, 1 मध्ये ठेवली तरी चालेल, कारण मला येथे समीकरण 2 छोटं वाटतंय, म्हणून आपण त्यामध्ये टाकूया जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल। म्हणून वाय बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये जर ठेवली तर काय होईल बघूया आपण, 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण नंबर 2 आहे, यामध्ये वाय ची किंमत वायच्या जागेवर जर ठेवली तर काय येणार आहे, म्हणून 2x अधिक 1 बरोबर 13, अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा 1 होतील, 2x बरोबर 13 वजा 1, आणि म्हणून 2x बरोबर 13 वजा 1 = 12, आणि म्हणून 2 गुणाकारला आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर भाग करायला जातील, x = 12/2, संक्षिप्त रूप द्या, बेक बेक बेसक 12, म्हणून x = 6 येथे येतील, म्हणून उकल बरोबर आपल्याला येथे मिळेल xy = x ची किंमत किती आहे, 6 आहे, y ची किंमत 1 आहे, म्हणून आपण हे प्रथम लिहू शकतो, प्रथम 6 लिहू शकतो आणि नंतर y ची किंमत 1 लिहू शकतो, म्हणून उकल बरोबर xy = 6 आहे। अशा प्रकारे आपलं तिसरं उदाहरण सॉल्व्ह झालेलं आहे, याची उकल मिळालेली आहे। धन्यवाद।